बोरगाव कासारी येथील वाल्मिक जाधव या शेतकऱ्याचा गुरुवारी मध्यरात्री बन किन्होळा येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथील वाल्मिक कौतिकराव जाधव यांची गावात शेती आहे. सध्या शेतीची मशागत आणि पेरण्यांची लगबग सुरू असल्यानं शेतीच्या कामासंबंधी ते दुचाकीवरून बिन किन्होळा येथे गेले होते. काम आटपून ते घराकडे जात असताना गुरुवारी रात्री त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातामध्ये त्यांना गंभीर जखम झाल्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवानं त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं आहे. जाधव यांच्या दुचाकीला अपघात कसा झाला याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. त्यांच्या दुचाकीला वाहनानं धडक दिली की मग दुचाकीवरून नियंत्रण सुटून हा अपघात झाला, यासारख्या सर्व शक्यता तपासत पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या या प्रकरणी औरंगाबाद अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या बडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.